नुसत्या राजकारण्यांच्या सभा पण मोठमोठ्या होतात आपण पाहतो, परंतु त्यात मतात रूपांतर होत नाही. मतात रूपांतर होण्याकरता लोकांची काम करावे लागतात, लोकांच्या सुख दुःखाला जावं लागतं. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येकाचा फोन घ्यावा लागतो, आलेल्या फोनचं सांगितलेलं काम दुसऱ्या फोनवर लगेच करून द्यावं लागतं, तेव्हा कुठं हळूहळू लोक त्याच्या पाठीशी उभं राहतात. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आघाडीचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ आज नरखेडे येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी विरोधकांवर कडाडून हल्लाबोल केला. या भागाला ज्यांनी नाव मिळवून दिलं नरखेड आणि हा सगळा परिसर ज्याच्यामुळे संबंध राज्यात ओळखला जाऊ लागला ते कैलासवासी शाहजीराव पाटील, लोकनेते बाबूराव अण्णा यांच्यामुळं त्या मोहोळ तालुक्याची या नरखेड भागाची ओळख संबंध महाराष्ट्राला झाली. त्यांना स्मरण करून व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना अभिवादन करून सिद्धेश्वराच्या पायथ्याची उभं राहून मी आपले विचार आपल्या समोर व्यक्त करतो. काल जबरदस्त असा पाऊस झाला. सभेचं आयोजन या ठिकाणी करायचं दुपारी 1 ची वेळ लोकांना दिलेली, सुरुवातीला सकाळी 10 ची वेळ, परंतु मग मला जिल्ह्याची जबाबदारी दिल्यामुळं त्या ठिकाणी माळशिरसच्या उत्तमराव जानकरांनी सांगितलं की आमच्याकडे सकाळी द्या. आपण म्हटलं आपली सगळ्यात शेवटी घेऊया म्हणून जास्तीत जास्त 3 वाजतील असा एक अंदाज धरला. तिथली पहिली सभा 12:30 सुरू झाली जी सकाळी 10 सुरू व्हायला पाहिजे आणि त्याच्यामुळे हा सगळा उशीर झाला. परंतु ठीक आहे, मोठ्या नेत्यांचं आकर्षण असतं, आपल्याला त्यांचे विचार ऐकायचे असतात. धनंजय मुंडेंचा पाय एकदा या सिद्धेश्वर नगरीला लागावेत त्याचा एक प्रयत्न आपण केला. त्यांचं हेलिकॉप्टर आता वडाळ्यात उतरलेलं देखील आहे. हेलिकॉप्टर हवेत असताना फोनवर बोलता येत नाही, परंतु जर आणखी अर्धा तास गेला तर अंधार पडल्यानंतर हेलिकॉप्टर जाऊ शकत नाही. स्वतः धनंजय मुंडे देखील एक उमेदवार आहेत. परळीची लढाई संबंध महाराष्ट्रामध्ये पाहिली जाते आहे. अतिशय टोकाची संघर्षाची लढाई असताना सुद्धा शरद पवारांच्या विचाराचं सरकार राज्यात आलं पाहिजे याच्याकरता म्हणून धनंजय मुंडेंनी राज्यभरामध्ये प्रचाराचा दौरा सुरू केलाय. आपण त्यांनाही जरा समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्राचे मुलं पैदा तो या सरकारला नामोहरम करणारा धनंजय मुंडे तुमच्या आमच्या सरकार माझ्या सरकारचा एक तरुण नेता आहे. आपण समजून घेणारे लोक आहोत. नरखेड जिल्हा परिषद गटाची सभा एवढ्या मोठ्या मैदानामध्ये घेण्याची ती जागा नाही, परंतु काही जणांनी सांगितलं की तिथली जागा पुरणार नाही, बरे थोडं मैदान मोठं झालं तरी चालेल, परंतु या ठिकाणी घेऊ. त्याच्यातही दुर्दैवाला पाऊस पडला काल, सभेच्या दुर्दैवाने लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या सुदैवाने पावसाची तर प्रचंड गरज आहे. हे जरी काही असलं तरी इथं बसलेला प्रत्येक माणूस हा पुरोगामी विचारावर प्रेम करणारा माणूस आहे. प्रत्येक मतदार पुरोगामी विचारावर प्रेम करणारा आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणार आहे. नेमका सा प्लेअर कसं वाजले उमेदवाराने आता समोर आपले विचार व्यक्त केले. जगुनाथांचं भाषण मी ऐकत होतो, त्यापूर्वीची भाषण मी ऐकली नाही. परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या, शिवसेनेनं जो समोर उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराचं पहिली देखील शिक्षण झालेलं नाही, पहिली सुद्धा नाही. अ ब क बारा खडी 1 2 3 10 पर्यंत म्हणजे किमान बालवाडीतल्या पहिलीच्या आधीच्या तुमच्या पोरांना जेवढं कळतं तेवढं सुद्धा न कळणारा उमेदवार शिवसेनेनं तुमच्या आमच्या समोर दिला. अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मग त्याला काय कळतं? त्या उमेदवाराला फक्त एकच कळतं, दारू विकायचं कळतं, दारूचं दुकान टाकायचं कळतं, दारूची डीलरशिप घ्यायचं कळतं. यांनी
या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढ्यासाठी म्हणतो की दारूची डीलरशिप सगळ्या जिल्ह्याची आहे त्यांच्याकडे. या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये जी दारू जाते ती त्यांच्या मार्फत जाते, म्हणजे जिल्ह्यातल्या गोर गरिबांना दारू पाजून सर्वसामान्य माणसाचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम या माणसाने केलेलं आहे. लोकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्याला मत देणार, त्या संसार उभे करणाऱ्याला मत देणार, त्या शरद पवारच्या पक्षाने या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सर्वसामान्य माणसांचे उभी हयात संसार उभा करण्याकरता घालवली. आणि असा उमेदवार आमच्या समोर आहे की ज्याने पूर्ण संसार उद्ध्वस्त करत आला आणि त्यातून मिळालेल्या पैशाच्या जोरावर मी काय म्हणतो ते लक्षात घ्या. आज इथं आमच्या समोर देखील एक शिवसेनेक उभे, परंतु त्यांच्या गळ्यामध्ये मफलर आहे. बाळूकाका पाटील इथं आलेले आहेत, कट्टर शिवसैनिक. अहो अशा हजारो लाखो शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या एका आदेशावर रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आंदोलन केली, लाट्या खाल्ल्या, काट्या खाल्ल्या, रक्त सांडलं. बाळासाहेबाचा आदेश उद्धवसाहेबाचा आदेश म्हणल्यानंतर शिवसैनिक पेटून उठायचा. अहो तो सर्वसामान्य शिवसैनिक, त्या सामान्य शिवसेनेला उमेदवारी दिली नाही, परंतु काल भाजप मधून परवा आला 15 दिवसात पैसे दारूच्या जीवावर मिळवलेले पैसे देऊन मातोश्रीवर थैल्या पोचून एका दिवसात उमेदवारी विकत घेऊन तुमची मत पण विकत घ्यायला आला. अशा उमेदवाराच्या पाठीशी तुम्ही उभं राहणार आहात का? हा खरा सवाल आहे. शरद पवारने उभी हयात शेतकऱ्यांचा विचार करण्यामध्ये घालवली, शेतकऱ्यांच्या भल्या करता घालवली. जगुनाने आता सांगितलं की कांद्याचे भाव वाढले, शेतकऱ्याला 2 पैसे मिळायला लागले. आता वातावरण असं झालं की आता कांद्याचा भाव वाढणार आणि शेतकऱ्याला चांगले पैसे मिळणार. एवढं लक्षात आल्याबरोबर या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे शहरी लोकांच्या संघटना, शहरी लोकांचे पक्ष आहेत. ते ग्राहकाचा विचार करतात, व्यापाऱ्यांचा विचार करतात, शेतकऱ्याचा विचार करत नाहीत. त्यांनी लगेच निर्यात बंदी आणली, कांद्याचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश केला. कधी कळलं का हो तुम्हाला? कांदा जीवनावश्यक आहे. जीवनावश्यक म्हणजे असा अन्न पदार्थ की जो नाही मिळाला तर माणूस तडफडून मरू शकतो. काय खाल्लं नाही माणूस तडफडून मरेल, पाणी प्यायला मिळालं नाही तर माणूस तडफडून मरू शकतो. त्यामुळे पाणी हे जीवनावश्यक आहे. बरोबर, ठीक आहे, ओके ओके. पुढच्या सभा सगळ्या लागलेल्या आहेत. आमदार साहेब पण कव्हर करतायत आणि उमेदवार पण कव्हर करतायत. प्रत्येक गावाची इच्छा असते उमेदवार किमान दिसावा तरी. कांदा जीवनावश्यक कसं काय होऊ शकतो? कांदा जर नाही खाल्ला तर माणूस मरेल काय? अहो स्वस्तही असेल त्यावेळेस पाहिजे तर त्या कांद्याचा ज्यूस करून प्या. परंतु त्या कांद्याची निर्यात बंदी करता त्याला जीवनावश्यक म्हणून आमच्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळणार असेल तर त्याच्यावर बंदी आणता. हे शेतकरी विरोधातलं सरकार आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी देतो म्हणून आज 3 वर्ष घडवत आलेले आहेत. निकषासह संपूर्ण कर्जमुक्ती अनेक शब्द वापरले. शरद पवारांनी कर्जमाफी केली 8 दिवसाच्या आत 72,000 कोटी रुपये माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. आणि यांचं 3 वर्ष चाललेलंच आहे गुरा. ऑनलाईन ही कागद आणा ती कागद आणा, एकटं येऊन चालत नाही, नवरा बायको सोबत पाहिजे. म्हणजे किती अडचणीचा धंदा. आणि कसं आहे, 5 लाखाचं कर्ज असेल तर आधी 3.5 लाख भरा, मग 1.5 लाख माफ होणार. म्हणजे ही काय झाली, 1 टाइम सेटलमेंट. कर्ज माफी का कर्ज वसुली? ज्याच्याकडे 1.5 लाख रुपये भरायला नाही त्यांना वरचे पैसे 3,50,000 जे काय असेल ते कुठून भरायचे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वचननाम्यामध्ये, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या वचननाम्यामध्ये स्पष्टपणे पहिलंच आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार आणा, आमचा आमदार निवडून आणा. पहिल्या 3 महिन्याच्या आत अजित पवारांनी या सोलापूर जिल्ह्यात शब्द दिलेला आहे, 3 महिन्याच्या आत शेतकऱ्याचा 7-12 हा कोणाच करून देणार. मग रुपयाचं कर्ज असो नाही तर 10 लाखाचं असो, शेतकऱ्याचा 7-12 कोरा म्हणजे कोरा. एक लक्ष
द्या, संपूर्ण कर्जमाफी. खोटं बोलायचं ना अजित पवार, कधी खोटं बोलत नाही, जे शक्य आहे तेवढं बोलतात आणि जे शक्य आहे ते करूनच दाखवतात. हा अजित पवारांचा स्वभाव आहे. त्यामुळं माझ्या मतदार बंधू मतदार बंधू भगिनींनी आणि या ठिकाणी जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इथं स्टेजवर असलेल्या नेत्यांनी लोकांपर्यंत हा विषय पोहोचवला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना या वचननाम्यामधलं दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन, सातबारा कोरा करण्याचं आश्वासन त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. माझ्या माग 100% तुम्ही आहात. तुम्ही माझ्या मागं असलात की त्या ठिकाणी राजन मालकाची ताकद वाढते, त्या माध्यमातून शरद पवारांची ताकद वाढते, त्या माध्यमातून अजित पवारांची ताकद वाढते, त्या माध्यमातून जयंत पाटलांची ताकद वाढते, त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढते, पुरोगामी विचाराची ताकद वाढते. पुरोगामी विचार जे म्हणतो मी सारखं, कुणाच्या मागं जाऊन आज आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये 3% लोकांची सत्ता आली, पेशवाई या महाराष्ट्रामध्ये आली, कधी नव्हे ते आमचे छत्रपती यांनी फोडून या पेशवाईंनी त्यांच्या दारात उभे केले. शरद पवार हा खरा जाणता राजा आहे. शरद पवार हा शेतकऱ्याचा नेता आहे. ज्या शरद पवारांनी 50 वर्षाच्या त्याच्या हयातीमध्ये कुठल्याही बँकेचा साधा सभासद नसताना, संचालक नसताना, त्या अमित शहाने शरद पवारांच्यावर ईडीच्या मार्फत गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली. 80 वर्षाच्या या शरद पवार या नेत्याने उभी हयात या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी घालवली. त्या शरद पवारांना अटक करायची धारस गुजरातवरून आलेल्या त्या अमित शहाला, जो अमित शहा तडीपारीमध्ये होता, जो अमित शहा मर्डर केसमध्ये तुरुंगामध्ये होता, अशा या गुन्हेगार माणसांनी सत्ता आल्यानंतर शरद पवार आमच्या नेत्याला, महाराष्ट्राच्या अस्मितेला, आमच्या मराठी माणसाला, मराठी नेत्याला अटक करण्याची हिंमत करावी, तशी हिंमत दाखवण्याची त्यांनी धाडस केलं. म्हणून महाराष्ट्र एकवटला, महाराष्ट्रातली तरुणाई एकवटली, महाराष्ट्रातला सर्वसामान्य शेतकरी एकवटला, लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजण पेटून उठले. शरद पवार आमचा नेता आहे, शरद पवार शेतकऱ्याचा नेता आहे, शरद पवार गरीबाचा नेता आहे, शरद पवार दलितांचा नेता आहे, शरद पवार ओबीसींचा नेता आहे, शरद पवार हा मुसलमानांचा सुद्धा नेता आहे, शरद पवार हा महाराष्ट्राचा नेता आहे. त्याला अटक जर कराल तर तुमची काही फरकत नाही, अशा पद्धतीचा इशारा महाराष्ट्रातून दिला. आणि अमित शहाच्या ईडीला येड होऊन पळून जायला लागलं. शरद पवारांची हिंमत बघा, ईडीची नोटीस आल्यानंतर भल्या भल्यांची घाबरगुंडी उडाली. शरद पवारांच्यावर ईडीची नोटीस आली, शरद पवार म्हणले मीच येतो तुझ्याकडे. शरद पवारला बघून ईडी घाबरली आणि पळताबोळी थोडी झाली आणि माघार घ्यावी लागली. हा आहे मराठी नेता, हा आहे आमचा नेता, हा आमचा स्वाभिमान, आणि त्याच्या पाठीशी आपल्याला राहायचं आहे, त्याची ताकद वाढवायची आहे. 80 वर्षी तुम्हा आम्हा सर्वसामान्य माणसांसाठी, बहुजन समाजातल्या लोकांच्यासाठी हा संबंध महाराष्ट्र फिरणारा हा नेता त्याच्या पाठीशी उभं राहण्याच्या करता म्हणून आज या ठिकाणची आपली बैठक या ठिकाणी आयोजित केली. धनंजय मुंडे जरी येऊ शकले नसले तरी नेता आला नाही म्हणून कुणी नाराज होऊ नका, आम्ही रोज उठून तुमच्यासाठी आहेच. आम्ही सगळेच तुमच्यासाठी आहोत. तुमचे रोजचे दैनंदिन विषय, दैनंदिन प्रश्न, विकासाची कामं सोडवण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. सगळ्यांना अनुभव आलेला आहे, कामाच्या बाबतीमध्ये तहसीलदारकडे काम असू दे ना तर हवालदारकडे असू दे, पोलिसाकडे ग्रामसेवकाकडे असू दे ना तर SP कडे असू दे ना तर मंत्रालयात असू दे, उमेश पाटील खंबीर आहे. सत्ता असो नाही तर नसो, कितीही मोठा अधिकारी असला तरी माझ्या गरीब माणसाचं काम करण्यासाठी त्या मंत्रालयातल्या सर्वोच्च अधिकाऱ्याला सुद्धा जाळ विचारण्याची धमक असणारा नेता तुमच्या भागामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, कुणी नेता आला नाही तरी मी तुमच्या पाठीशी आहे, मी तुमच्या सोबत आहे. फक्त यशवंत मालेला निवडून द्या, राष्ट्रवादीचा आमदार होऊ द्या, ही ताकद दुप्पट करून दाखवतो. जो आज आपण विकास करून दाखवलाय त्याच्या 5 पट विकास करून दाखवतो. एक एक आमदार निवडून द्या, एकच आमदार एवढा निवडून द्या आमचा इथला मोहळचा. आता 27 कोटी रुपयाचा निधी 2 वर्षात या नरखेड गटात आणला आहे. 27 कोटी तुमच्या माहितीसाठी सांगतो, जिल्हा रेकॉर्ड माहितीच्या अधिकारात मागून घ्या, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या गटात सुद्धा जेवढा निधी नाही त्याच्या दुप्पट निधी या नरखेड जिल्हा परिषद गटात तुमच्या ताकदीवर या पट्ट्याने आणून दाखवलेला आहे. त्यामुळे सत्ता असो
आपल्या इकडे सभा संस्कृती नाही, आपल्या इकडे मोठ्या सभा होत नाही, आपल्याकडे कॉर्नर सभा होतात, लक्षात आलं का? परंतु इथून पुढे लोकांनी पण मानसिकता करा, नेत्यांनी पण करा, एकटं जीवन नका जरा चार माणसं पुढे येतात. ते आपण सांगायला आले की आता बघणार विचारणार आहे कुणी किती माणसं आली. त्यामुळं हरकत